मला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अगदी पहिल्या फेरीमध्येच निवडून येऊ. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ही उमेदवारी मला त्यांनी दिली आणि त्यानुसार आज मी अर्ज भरला आहे. शिक्षक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. आमचं रजिस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अगदी पहिल्या फेरीमध्येच निवडून येऊ. आम्ही ज्या पद्धतीचे कष्ट घेतले, गेल्या 2 वर्षांपासून ज्या पद्धतीने सर्व शिक्षकांच्या समस्यांशी आम्ही जोडलेलो आहोत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न गेल्या 15 ते 16 वर्षांपासून करतो आहोत. मला विश्वास आहे की मी या मुंबईमधील सर्व शिक्षक आमच्या बाजूने उभे राहतील आणि ही निवडणूक एकतर्फी होऊ शकेल इतपत मला विश्वास आहे. जमो अभ्यंकर, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार. आदरणीय उद्धवजी साहेबांनी विश्वास माझ्यावर टाकला आणि ही उमेदवारी मला त्यांनी दिली आणि त्यानुसार आज मी अर्ज भरलेला आहे. शिक्षक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आमचं रजिस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अगदी पहिल्या फेरीमध्येच निवडून येऊ. ते आता मला माहिती नाही, ते वरच्या पातळीवरून काय ठरलं होतं, काय चर्चा झाली होती त्याबद्दल मला माहिती नाही. पण मला एवढं निश्चित माहिती आहे की आम्ही ज्या पद्धतीचे कष्ट घेतले, गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने सर्व शिक्षकांच्या समस्यांशी आम्ही जुळलेले आहोत, त्यांना प्रश्नमुक्त करण्याचे आम्ही आटोकाट प्रयत्न गेल्या 15-16 वर्षापासून करतो आहोत, त्यामुळे मला विश्वास आहे की या मुंबईमधले सर्व शिक्षक आमच्या बाजूने राहतील आणि हे जी निवडणूक आहे ही एकतर्फी होऊ शकेल इतपत मला विश्वास आहे. सर, सुशिक्षित वर्ग याच्यावर शिक्षकांच्या दैनंदिन अशा प्रकारच्या अडचणीसाठी कोण झटतो आहे हे शिक्षकांना माहिती आहे. शिवसेनेने सुद्धा अनेक वेळेला अतिशय क्लिष्ट असे प्रश्न हे शिक्षकांचे सोडवलेले आहेत आणि आतासुद्धा जो प्रश्न शिक्षकांना फार मोठ्या प्रमाणात भेडसावतो जुन्या पेन्शन योजनेचा, त्या संदर्भात आदरणीय उद्धवजी साहेबांनी सांगितलं आहे की आमचं शासन ज्या वेळेला येईल त्यावेळेला हा प्रश्न आम्ही सोडवू शकू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी सुद्धा शिक्षकांना दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे की सर्व शिक्षक जे सुशिक्षित आहेत, ज्यांना समज आहे, त्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीचा अनुभव त्या शिक्षण क्षेत्रामध्ये 55 वर्षाचा आहे, शिक्षकापासून तर शिक्षण संचालकापर्यंत या सगळ्या पदांवर काम करून पॉलिसी कशा प्रकारची तयार करतात याचंही ज्ञान ज्या व्यक्तीला आहे, त्या व्यक्तीच्या सोबत आपण जर राहिलो तर भविष्यामध्ये आपले सगळे प्रश्न सोडवण्याकरता ही व्यक्ती कारणीभूत ठरू शकते असा विश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं आम्ही वेळोवेळी बघितलेलं आहे आणि त्यामुळे खात्री आहे की आमची निवड ही निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल, वार्ता न्यूज.